सगळेच जण म्हणतात की लॉकडाऊन लागेल, न्यूज चॅनल सुद्धा 2-3 दिवस याच बातम्या दाखवतात, वर्तमानपत्रात सुद्धा हे छापून येत आहे, मुख्यमंत्री सुद्धा म्हणतात की कोरोनाशी सुरू असलेली लढाई जिंकण्यासाठी थोडी कळ सोसावीच लागेल। आता मुख्यमंत्र्यांना जी कळ अभिप्रेत आहे ती म्हणजेच लॉकडाऊन, त्यामुळे आता लॉकडाऊन अटळ आहे असं समजून चला। आता फक्त तो कधी लागतो, कधीपासून कधीपर्यंत लागतो, त्यात काय काय निर्बंध असतात हे जाणून घेणंच बाकी राहिलं आहे असा अंदाज या सगळ्या चर्चा, बैठका आणि मुख्य म्हणजे वाढणाऱ्या रुग्णसंख्येवरनं आपण काढू शकू। या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात की मुळात लॉकडाऊनची चर्चा का सुरू आहे, या चर्चेतून नेमकं काय निष्पन्न होऊ शकेल। नमस्कार, मी गुरुप्रसाद आणि तुम्ही पाहताय लोकमत। राज्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते हे खरं आहे आणि हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। रविवारी राज्यामध्ये 63,294 रुग्णांची भर पडली, मागच्या काही दिवसातली ही रेकॉर्ड ब्रेक नोंद आहे। ही भर पडल्याने आता राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 34,07,245 इतकी झाली आहे, तर राज्यातील मृतांचा आकडा हा 57,987 वर पोहोचला। आता दररोज 60,000 वर रुग्ण आढळू लागलेत, तर अर्थातच अशा परिस्थितीमध्ये रुग्णांना उपचार देणं कठीण होऊन बसेल। आत्ताच आपण बातम्या बघतोय की कुठे बेड मिळत नाही आहेत, कुठे व्हेंटिलेटर नाही आहेत, कुठे मग ऑक्सिजनचा पुरवठाच कमी पडतोय, रेमडेसिवीरसारख्या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झालेला आहे। तर यातून आता आपण हे लक्षात घ्यायला हवं आहे की रुग्णवाढ अशीच सुरू राहिली तर परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि कदाचित आरोग्य व्यवस्थेवरचा जो ताण आहे तो वाढेल आणि आपण हतबल असू। हाच मुद्दा खरं तर मागचे 2-3 दिवस सुरू असलेल्या बैठकांच्या केंद्रस्थानी होता, म्हणजेच कोरोनाची साखळी तोडणं हेच सरकारसमोरचं मोठं आव्हान आहे आणि त्यासाठीच लॉकडाऊनचा पर्याय हा निवडला जाईल। आता हा लॉकडाऊन पूर्णपणे प्रभावी ठरतो का, लॉकडाऊन केला म्हणजे कोरोना संपूर्ण जाईल का, तर तसं नाही आहे हे अनेक देशातल्या प्रयोगांतून आता सिद्ध होत आहे। पण लॉकडाऊन हा परिणामकारक ठरतो तात्पुरती का होईना, रुग्णसंख्या आटोक्यात आणता येते। पण मुद्दा असा आहे की लॉकडाऊन दरम्यान सरकारला आणि आरोग्य यंत्रणांना जो काही ब्रीदिंग पिरियड मिळेल त्यात ते नेमकं काय करणार, हा प्लॅनसुद्धा ते जनतेशी शेअर करणार आहेत का, म्हणजेच लॉकडाऊन काही कायमस्वरूपी करता येणार नाही आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे जेव्हा लॉकडाऊन लावून तो उठवला जाईल तेव्हा आरोग्य यंत्रणा आणखी मोठ्या लाटेशी लढण्यासाठी म्हणून सुसज्ज आहे याची शाश्वती सरकारने देणं गरजेचं असेल, नाहीतर मागच्या लाटेनंतर आता दुसऱ्या लाटेत जे घडतं आहे ते पुन्हा पुन्हा आपल्या सगळ्यांच्या नशिबी येत राहील। बरं, लॉकडाऊन लागणार हे इतक्या ठामपणे जरी आता सगळेच म्हणू लागले असले तरी हा लॉकडाऊन राज्याच्या तिजोरीवरती थेट परिणाम करणारा ठरणार आहे, कारण यावेळेचा लॉकडाऊन लावताना राज्य सरकारलाच आपली तिजोरी ही थोडीतरी खाली करावीच लागेल। विरोधी पक्षाने हातावर पोट असणाऱ्यांसाठी पॅकेजची मागणी केली आहे आणि हे सगळं लक्षात घेता राज्य सरकारवरती पॅकेज जाहीर करण्याचा सुद्धा दबाव असेल, त्यामुळे टाळेबंदीच्या यंदाच्या निर्णयाकडे आर्थिक चष्म्यातून सुद्धा 100% पाहिलं जाईल, पाहावंच लागेल। आता प्रश्न आहे की किती दिवसांचा लॉकडाऊन असेल, तर टास्क फोर्सच्या बैठकीत 15 दिवसांच्या कडक लॉकडाऊनचा पर्याय समोर आला आहे, कारण कोरोनाची साखळी जर आपल्याला तोडायची असेल तर अर्थातच थोडा अधिकचा काळ हा द्यावा लागेल, कारण नवा स्ट्रेन हा वेगानं संसर्ग करतो आहे हे आत्तापर्यंत म्हटलं जात आहे। या सगळ्यात हा लॉकडाऊन 15 दिवसांचा असू शकतो आहे, पण जनतेचा रोष ओढवून न घेता सरकार सुरुवातीला 8 दिवस आणि त्यानंतर थोड्या थोड्या दिवसांसाठी हा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेऊ शकतो। आता हे इतकं सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला एक लक्षात आलं असेल की आपण आणखी एका कडक लॉकडाऊनच्या उंबरठ्यावरती आहोत, जो लॉकडाऊन कदाचित पुढच्या 2-3 दिवसात जाहीर होईल आणि 8-15 दिवस आपल्याला पाळावा लागेल। अर्थात आता सरकार काय निर्णय घेतं यावर बरंच काही अवलंबून असेल, पण मुळात राज्यातली वाढणारी कोरोना रुग्णांची आकडेवारी, अर्थव्यवस्थेसमोरचं संकट, आरोग्य व्यवस्थेवरचा ताण हे सगळं लक्षात घेता ठाकरे सरकारने आता काय करावं या प्रश्नावरती तुमची कमेंट नक्की नमूद करा। कोरोना आणि लॉकडाऊनबाबतच्या सर्व ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी लोकमतचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।